शिरा तालुक्यातील पूरबाधित भागाचा आमदार मानसिंगराव नाईक यांनी दौरा केला. शेतकरी व व्यापारी वर्गाला मदतीचा हात देऊन उभे करावे लागेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कोकणेवाडीच्या पुनर्वसनाबरोबर तालुक्याच्या वारणा व मोरणा काठासह ठिकठिकाणचे रस्ते, पूल, साकव, पाणंदी रस्ते व संरक्षक भिंती आदींची कामे करावी लागणार असून शेतकरी व व्यापारी वर्गास मदतीचा हात देऊन पुन्हा उभे करावे लागणार आहे अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, शिराळा मतदारसंघातील वारणा व मोरणा नदीस ओढे व ओघळींना पूर आल्याने मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी सुरू आहे. जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याबरोबर शिराळा तालुक्यात आणि वाळवा तालुक्यात मी दौरा केला आहे. त्याशिवाय मी वैयक्तिक दौरे देखील करत आहे. मणदूर, सोनवळे, आरळा, कोकणेवाडी, मराठेवाडी, काळुंद्रे, चरण आदी ठिकाणी दौरा केला आहे. त्यातील पाहणीनुसार मणदूर येथील दलित वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर साकवाच्या ठिकाणी RCC पूल व पुराचे पाणी ज्या घरात शिरू नये म्हणून संरक्षक भिंत बांधावी लागणार आहे.